हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। जलगांव की बेस्ट जिम आज की सेकंड एनिवर्सरी के अवसर पर 1 ईयर मेंबरशिप के साथ पर्सनल ट्रेनिंग फ्री। एब्स जिम, खांदे सेंट्रल मॉल, जलगांव। भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारांची अंतिम यादी लवकरच जाहीर होणार आहे, मात्र जळगाव जिल्हा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथ खडसे सह 4 उमेदवार निश्चित झाले असल्याची माहिती मिळाली। भारतीय जनता पक्ष जळगाव जिल्ह्यात मजबूत आहे। पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, त्यामुळे भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जळगाव जिल्ह्यातील भाजप नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघातील उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते। त्यांच्याऐवजी त्यांच्या कन्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍडव्होकेट रोहिणी खडसे खेवलकर यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू झाली होती, मात्र खडसे यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत आपणच लढणार आहोत असे ठामपणे सांगितले, त्यामुळे या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे अधिक लक्ष लागले होते। आता पक्षातर्फे मुक्ताईनगरातून एकनाथ खडसे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याचे निश्चित झाले असल्याचे सांगण्यात येत आहे। याशिवाय जामनेर येथून विद्यमान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन निश्चितच आहे। मध्यंतरी ते पाचोरा किंवा जळगाव येथून लढण्याची चर्चाही सुरू झाली होती, मात्र ते आता जामनेर येथूनच लढणार असल्याचे निश्चित झाले आहे। भुसावळ येथून आमदार संजय सावकारे यांची उमेदवारीला कात्री लावण्यात येणार असल्याची चर्चा होती, मात्र पक्षाने आता त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले असल्याचे सांगण्यात येत आहे। जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना पक्षातर्फे पुन्हा उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे, त्यामुळे जिल्ह्यात भाजपचे 4 उमेदवार निश्चित झाले आहेत। चारही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे निश्चित केले असून गुरुवार 3 तारखेला ते अर्ज भरणार आहेत। जळगावहून आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज, मराठी। वक्त बदला, सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी बाफनाथ ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।